भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ अपने केबल नेटवर्क के SN चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। अर्जुनी मुर्गा तहसील के आदर्श ढाबे टेकड़ी के पोल्ट्री फार्म में 2 किलो का मुर्गा सुतली से लोहे की रॉड से बांधा गया था। इसी बीच एक अजगर ने मुर्गी, सुतली और लोहे की रॉड को निकल लिया। वन विभाग की मदद से पशु अस्पताल अर्जुनी मुर्गा में अजगर का इलाज किया गया और अजगर के पेट से मुर्गा और लोहे की रॉड को निकाला गया। वन परिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे की उपस्थिति में बोल्दे के वन रक्षक पडोले, नीमगांव के वन रक्षक मुनेश्वर व सर्पमित्र राहुल लाडे, आशीष वावरे की मदद से अजगर को सोने का वन निवास में सुरक्षित स्थान पर छोड़ दिया गया। अक्सर अजगर द्वारा मुर्गियां, अंडे और अन्य सरीसृपों को खाने के कई मामले सुने हैं, लेकिन मुर्गा और लोहे की रॉड निकलने की यह पहली ही घटना सुनाई आई है। अर्जुनी मुर्गा तहसील के ग्राम आदर्श ढाबे टेकरी में आदर्श कृषि तंत्र विद्यालय में लगभग 7 से 8 फीट अजगर 17 अगस्त की सुबह 9 बजे भोजन की तलाश में पोल्ट्री फार्म में घुस गया और 2 किलोग्राम के गावरान मुर्गे और लगभग 1 फुट की लोहे की रॉड और एक बहुत लंबी रस्सी को निकल गया। इसकी जानकारी ग्रामीणों ने तुरंत वन विभाग के अधिकारियों को दी, जिसके अनुसार बोल्दे के वन रक्षक पडोले और नीमगांव के वन रक्षक मुनेश्वर ने सर्पमित्र राहुल लाड़े और आशीष रावरे को सूचित किया और उन्हें मौके पर बुलाया। सर्पमित्रों ने तुरंत अजगर को सुरक्षित बाहर निकालने में कामयाबी हासिल की। राज्य में भारी प्रतिसाद मिल रहे मुख्यमंत्री माझी लाड़की बहन कार्यक्रम का राज्य स्तरीय लाभ वितरण कार्यक्रम पुणे में आयोजित किया गया। इस कार्यक्रम में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित थे। इस कार्यक्रम का राज्य स्तरीय लाइव प्रत्येक जिले में 17 अगस्त को आयोजित किया गया था और भंडारा जिले में भी कार्यक्रम पुलिस बहुउद्देशीय हॉल में आयोजित किया गया था। इस कार्यक्रम में जिले की 600 से अधिक महिलाएं शामिल हुई। उन्होंने राज्य स्तरीय लाभ वितरण कार्यक्रम को ऑनलाइन सहभाग किया। इस कार्यक्रम में विधायक नरेंद्र भुंडेकर, जिलाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिला परिषद सदस्य विनोद पांते, सदस्य भूमाला उइके, मुन्ना गोंगे, निखिल सेलूकर, सचिन भुरमुड़े मुख्य रूप से उपस्थित थे। जिला स्तरीय कार्यक्रम को महिलाओं ने खूब सराहा। इस मौके पर विधायक नरेंद्र भुंडेकर ने आश्वासन दिया कि लाड़की बहन योजना बंद नहीं होगी, किसी दुष्प्रचार में ना पड़े यह योजना जारी रहेगी, यह सरकार महिलाओं के साथ है। उन्होंने उपस्थित महिला बहनों को रक्षाबंधन की शुभकामनाएं भी दी। जिले में कार्यक्रम के बाद पुणे में कार्यक्रम में मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री ने ऑनलाइन उपस्थित महिलाओं का मार्गदर्शन किया। इस योजना का लाभ 14 अगस्त से महिलाओं को मिल रहा है, इस पर उपस्थित महिलाओं ने खुशी जाहिर की। कार्यक्रम की शुरुआत सावित्रीबाई फुले की प्रतिमा की पूजन कर की गई। उसके बाद महिलाओं ने सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत किए। कार्यक्रम का संचालन एवं धन्यवाद ज्ञापन स्मिता गालफाड़े एवं मुकुंद ठौकर ने किया। हाईकोर्ट ने ग्राम पंचायत स्तर पर होने वाले 15 लाख तक के विकास कार्यों पर कैंची चला दी है। प्रदेश के सरपंच संघ ने राज्य सरकार से इस पर रोक लगाने की मांग की थी। राज्य के भंडारा जिले में आंदोलन का असर हुआ है। तालुका में ग्राम पंचायत पर सरपंच संगठन ने ताला लगा दिया है। जब तक समाधान नहीं निकलेगा तब तक यह आंदोलन जारी रहेगा। तालुका के कई सरपंचों ने कहा है कि ग्राम पंचायत में स्थापित तालों की चाबी समूह विकास अधिकारियों को सौंप दी गई है। आजपासून पंचायत समिति समोर आम्ही ग्राम पंचायत बंद आंदोलन आम्ही सुरुवात झालेली आहे आणि हे काम बंद आंदोलन आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या अनेक समस्या घेऊन आम्ही या आंदोलनाची सुरुवात करत आहोत आणि आंदोलनाचा विषय म्हणजेच की ग्रासरूटवर होणाऱ्या आम्हाला सरपंचांना अनेक अडचणीला सामना करावा लागतो। तर पहिली अडचण म्हणजे की जे वित्त आयोगाचे जे निधी आमच्यापर्यंत पोहोचतो पण आम्हाला कामाचं नियोजन करण्याचं आम्हाला म्हणजे स्वतंत्रता नाही, कारण बंदित आणि अबंदित म्हणजे शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसारच आम्हाला काम करावं लागतं आणि ग्रामस्थांच्या अडचणी पाहता अनेक अडचणीच्या जर आम्हाला सामना करावा लागत असेल, जरी कितीही अडचण ती म्हणजे ग्रासरूटवर आपण पूर्ण केली पाहिजे, जरी आमच्या कितीही मनात काम करायचं असेल तरीही आम्ही काम करू शकत नाही, कारण तिथे आम्हाला कुठेतरी आमचे हात बांधलेले आहेत।
दुसरा मुद्दा म्हणजे आता सांगितलेलंच आहे की 15 लाखापर्यंत आतापर्यंत आम्हाला मुभा मिळालेली होती ऑफलाईन कामं करण्याची, पण ती आता परत सरकारने कोर्टाने निर्णय काढलेला आहे की ती फक्त 3 लाखापर्यंत आम्हाला मुभा देण्यात आलेली आहे. आता विचार करा की 3 लाखापर्यंतचं जर काम ऑफलाईन होत असेल तर CSR रेटानुसार जर आपण विचार करायला गेलं तर तुमचा रस्ता किती बनेल. परत जर आम्हाला ग्रासरूटवर काम करत असताना आम्हाला शिव्या सरपंचांना खावे लागेल तर हे सुद्धा आमची मागणी आहे की ते सुद्धा कॅन्सल करण्यात यावं. त्याचप्रकारे जसं आमच्या तळ्यातल्या अडचणी जर समजून घेणारा जर आमचा तिथे एखादा सरपंच प्रतिनिधी म्हणून जर एखादा आमदार जर आमचा बसत असेल तर आम्हाला ती सुद्धा अनुमती म्हणजे सरपंचाला सुद्धा सरपंचामधून एक आमदाराची निवड करण्यात यावी आणि त्याचा अधिकार तो मतदानाचा अधिकार आमच्या सरपंचांना मिळावा ही सुद्धा आमच्या संघटनेची मागणी आहे. आणि कदाचित आम्ही जे संघटने अंतर्गत ज्या आम्ही आंदोलनासाठी आम्ही बसले आहोत जर आमच्या अडचणी जर सोडवण्यात नाही आल्या तर राज्यव्यापी स्तरावर 28 ऑगस्ट पासून आम्ही आझाद मैदान मुंबई येथे आम्ही एकत्रितरित्या राज्य स्तरावरून आम्ही आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे. ग्राउंड लेवलवर काम करत असताना प्रत्येक दिवशी सरपंचाला त्रास हा लोकांकडून होत असते. गावामध्ये वेगवेगळ्या वृत्तीचे वेगवेगळ्या शब्द बोलणारे व्यक्ती गावात भेटतात आणि ते सर्व सरपंचाला दोषी ठरवतात. त्यामध्ये आमचे सरपंचांना कधी म्हणजे झगडा करून मारण्याचीही धमकी देतात. तर त्याकरिता सरपंचाला विमा कवच विध कायदा लागू करून करण्यात यावा अशी आमची इच्छा आहे, जेणेकरून आमच्यावर अत्याचार हा होणार नाही. आमच्या दिलेल्या मागण्यामध्ये ही एक मागणी समाविष्ट आहे की आमच्या सरपंचामधून आपल्या महाराष्ट्रामधून कमीत कमी 2 विधानसभा आमदार द्यायला पाहिजेत आणि त्यामध्ये फक्त आम्हाला सरपंचांनाच मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा अशी मागणीचाही समावेश आम्ही आमच्या मागण्यामध्ये केलेला आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण करणार नाही शासन तोपर्यंत आमचा काम बंद आंदोलन असंच चालू राहील याची शासनाने दक्षता घ्यावी. हो, आम्ही 16 आजपासून जे कुलूप लावून काम बंद आंदोलन केलेलं आहे त्यासाठी त्यांना सूचना देण्याकरिता 26 तारखेपर्यंत त्यांना अल्टिमेटम संघटनेकडून दिलेला आहे. 26 तारखेपर्यंत जर त्यांच्याकडून मागण्या पूर्ण करता येत नसल्या तर 28 तारखेला आझाद मैदानामध्ये आम्ही सर्व सरपंच पूर्ण राज्यव्यापी तिथे कामबंद आंदोलन धरणे आंदोलन करणार आहोत. हा आंदोलन सरपंच संघटनेने छेडलेला असून ग्रामपंचायत अंतर्गत येणारे घटक कर्मचारी यांना यांच्या संघटनेने आम्हाला पाठिंबा दिला असल्यामुळे त्यांना ते सोबत नसून त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. कोलकाता में एक महिला डॉक्टर के साथ हुई दरिंदगी की गूंज पूरे राज्य में हो रही है. इसी बीच उक्त महिला डॉक्टर को न्याय दिलाने और कड़ी कार्रवाई की मांग को लेकर गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तालुका के नवेगांव बांध में कैंडल मार्च निकाला गया और दोषियों के खिलाफ कार्रवाई की मांग की गई. हाल ही में कोलकाता के एक सरकारी अस्पताल में काम करने वाली महिला डॉक्टर की रेप के बाद हत्या कर दी गई. इस घटना ने पूरे देश को झकझोर कर रख दिया है. इसी बीच इस घटना के विरोध में नवेगांव बांध में छत्रपति शिवाजी महाराज चौक से बालाजी मंदिर तक सभी दलों और व्यापारिक संगठनों ग्रामीणों और स्कूली छात्रों ने शांतिपूर्ण कैंडल मार्च निकाला और मृतक की आत्मा के शांति के लिए प्रार्थना की. इस मामले की पारदर्शी जांच की जाए, आरोपियों को जल्द से जल्द गिरफ्तार किया जाए और कड़ी कार्रवाई की जाए ऐसी मांग शिवसेना उबाठा के जिला प्रमुख शैलेश जायसवाल ने की है. शिकाऊ डॉक्टर मोमिता देबोसिस यांच्या ज्या प्रकारे क्रूर हत्या पाशवी बलात्कार करून त्यांची जी हत्या झाली त्याच्या नवेगाववासियांतर्फे आम्ही सर्वत्र निषेध केलेला आहे आणि त्या निषेधाच्या अनुषंगानं आम्ही शिवाजी चौक ते बालाजी चौक इथपर्यंत
कॅन्डल मार्च काढून त्यांच्या एक शांती प्रक्रियेनं एक कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये सर्वपक्षीय गावातले सर्व व्यापारी संघटना आणि विद्यार्थ्यांना घेऊन हा कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं त्या कृतात्म्याला शांती प्रदान करून आपण सर्वांना त्यांना नराधमांना योग्य शिक्षा द्यावी अशी विनंती या माध्यमातून करणार. जगतगुरु संत तुकोबा राय की अभंग पंक्तियां कहती है कि समाज परिवार और समाज को त्याग कर सामाजिक और प्राकृतिक दायित्वों को निभाना मनुष्य की जिम्मेदारी है और इसे साकार करने के लिए गोंदिया जिले के नंगापुरा मुर्री में अनुसूचित जाति और नव बौद्ध बालकों के लिए सरकारी आवासीय विद्यालय के छात्रों ने पेड़ों को राखी बांध कर सामाजिक सद्भाव बनाए रखा है. प्रकृति हमारी मित्र है. इस गतिविधि के माध्यम से इसके प्रति जागरूकता पैदा की गयी. अतः संत तुकाराम महाराज की ये पंक्तियाँ सार्थक है. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे वृक्षांना बांधू रक्षाबंधने यह कहना उचित होगा. आशियाखंडातील सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेर विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक तथा 2018 इटली येथे यंग सायंटिस्ट म्हणून निवड झालेले शास्त्रज्ञ डॉक्टर संजय खोब्रागडे यांनी तुमसर शहरात विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा परदेशी शिक्षण बाबत मोलाचे मार्गदर्शन करावे याकरिता माजी नगराध्यक्ष तथा अंजनाबाई चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक प्रदीप पडोळे यांनी एक दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांकरिता तत्परतेने कार्य करणाऱ्या ट्रस्ट मार्फत 17 ऑगस्ट रोजी सदर शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात शहरातील अनेक शालेय संस्थेतून शेकडो विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने हजेरी लावून शास्त्रज्ञ डॉक्टर संजय खोब्रागडे यांचे मार्गदर्शन आत्मसात केले. बदलत्या जगात स्पर्धेला महत्व आहे. ती स्पर्धा जगण्याची असो की शिक्षणाची, त्याला पर्याय नाही. म्हणून शिक्षणाची कास न सोडता प्रत्येक विद्यार्थ्याने या स्पर्धेत टिकाव धरावे. तसे करताना नेमक्या कोणत्या बाबी ध्यानात घेणे आवश्यक आहे? पारंपरिक शिक्षणा व्यतिरिक्त तांत्रिक तथा वैद्यकीय क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या इतर शाखा कसे निवडावे? त्यातून परदेशी उच्च शिक्षण ताकरिता शासकीय शिष्यवृत्ती स्वयंसेवी संस्थेमार्फत मिळणाऱ्या स्कॉलरशिप कशा प्राप्त केल्या जाऊ शकतात यावर डॉक्टर खोब्रागडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर वर चलचित्राद्वारे मार्गदर्शन केले. त्यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रदीप पडोळे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, विविध शाळांचे शिक्षक वृंद, दीपस्तंभ बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तथा मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. ही योजना महिलांना सक्षम करण्याकरिता सुरू करण्यात आली असून याचा महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची किस्त 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात येणार अशी डेडलाईन देण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली. तर गोंदिया जिल्ह्यातील अनेक महिलांना याचा लाभ मिळाला असून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील हजारो महिलांनी राख्या जमा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या राख्या पाठविलेल्या आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातील 20 महिला मुंबईसाठी रवाना झाल्या असून 19 ऑगस्टला वर्षा बंगल्यावर पोहोचून त्या मुख्यमंत्री यांना राखी देखील बांधणार आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिलांच्या हितासाठी लाडकी बहीण योजना ही सुरुवात केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब
अजितदादा पवार यांच्या सहमताने हे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना माननीय एकनाथ शिंदेजींनी सुरुवात केली आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि सर्व बहिणींच्या 2,80,000 महिलांना ते त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत, आणि ही जी योजना महिलांपर्यंत पोहोचली आहे त्यांच्या हितासाठी त्यांनी खूप अत्यंत महत्त्वाचं आणि खूप चांगलं पाऊल उचललं मुख्यमंत्री साहेबांनी. आणि सर्व आपल्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील महिला अति आनंदित आहेत, आणि तोच आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही इथं जमलेले आहोत सर्व महिला. आणि साहेबांकरिता हे 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्यातून महिला जात आहेत राखी घेऊन त्यांना राखी बांधण्याकरिता. आणि खूप चांगलं हे आहे, मला सकाळ ही जेव्हा योजनाचे आम्ही फॉर्म भरले महिलांकडून ग्रामीण भागामध्ये, त्यांनी आज रडून मला रडून रडून फोन करतात की हे आमचे लाडले मुख्यमंत्री साहेब, आमची अशी इच्छा आहे की जेव्हापर्यंत साहेब आहेत तेच मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे असायला पाहिजे, असं त्यांनी आपल्याकडून आशीर्वाद सुद्धा त्यांना दिलेला आहे. बीएस क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात. हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत. आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे तो देखना ना भूलिए क्राइम वारदात. टहलने निकले वृद्ध को बाइक चालक ने टक्कर मार दी, इसमें गंभीर रूप से घायल वृद्ध की इलाज के दौरान मौत हो गई. मृतक का नाम केवल दास वहाने, उम्र 59 वर्ष है. जवाहरनगर पुलिस ने फिरियादी की शिकायत पर बाइक चालक के खिलाफ मामला दर्ज किया. तहत काटी निवासी रवि कुमार कटरे, उम्र 35 वर्ष के घर के आंगन में खड़ी बोलेरो को अज्ञात व्यक्ति उड़ा ले गया. वाहन की कीमत 2,00,000 रुपए बताई गई है. फिरियादी की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज किया है. खेत परिसर में रखी बाइक चोरी होने की घटना तिरी में घटी. फिरियादी तिरी निवासी सुभाष बिशन चांदेवार, उम्र 42 वर्ष, बाइक से तिरी खेत परिसर में मवेशियों को चारा लाने गया था. बाइक को अज्ञात चोर चोरी कर ले गया. अडाल पुलिस ने शिकायत के आधार पर मामला दर्ज किया है. तबियत बिगड़ने से नागपुर के एक निजी अस्पताल में इलाज करा रही महिला की मौत हो गई. मृतक का नाम सिरसघाट निवासी नमादुर बहादुर थापा, उम्र 57 वर्ष, कादा पुलिस ने मामला दर्ज किया है. परिवार के साथ चिखलदरा घूमने गए व्यक्ति के घर में चोरों ने नकदी समेत सोने के आभूषण चोरी करने की घटना मालवीय नगर गौतमपेट तुमसर में घटी. शिकायत के आधार पर तुमसर पुलिस ने अज्ञात चोर के खिलाफ मामला दर्ज किया है. झगड़े में पत्नी को डंडे से पीटने की घटना पीटेसुर में हुई. फिरियादी 32 वर्षीय महिला घर पर थी, तभी आरोपी संजय मनसाराम शहारे, उम्र 40 वर्ष, ने झगड़ा किया और महिला के पैर पर डंडे से वार कर उसे घायल कर दिया. आंधलगांव पुलिस ने शिकायत के आधार पर मामला दर्ज किया. तेज रफ्तार कार चालक ने दोपहिया वाहन को टक्कर मारने से भाई बहन घायल होने की घटना राजेगांव MIDC के पास हुई. घायलों के नाम अर्जुनी मोरगांव निवासी रुपेश गेमलाल कुम्भरे, उम्र 23 वर्ष, व पल्लवी गेमलाल कुम्भरे, उम्र 24 वर्ष है. फिरियादी गेमलाल कुम्भरे की शिकायत पर लाखनी पुलिस ने कार चालक के खिलाफ मामला दर्ज किया है.